श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला एक सुंदर बोधकथा सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. माझ्या बोधकथेचं नाव आहे समाधान आणि सुख. आपण कधी समाधान आणि सुख यावर कधी विचार केला आहे का? नाही. तर समाधान वेगळे असते आणि सुख वेगळे असते. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करते. अशीच एक सुंदर बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे. एक श्रीमंत सावकार होते, त्याच्याकडे अलोट संपत्ती होती. 7 पिढ्या जरी बसून खाल्ले तरी संपत्ती संपणार नव्हती, एवढी सावकाराकडे संपत्ती होती. तरी पण हा सावकार सुखी आणि समाधान नव्हता. त्याच्या मनात सारखे प्रश्न निर्माण व्हायचे, त्याच्या मनात काहीतरी विवंचना यायची आणि त्याला झोप लागायची नाही. सतत मनात विवंचना येत असल्यामुळे तो सुखी नव्हता, सतत दुखी राहायचा. त्याने प्रत्येकाला विचारायचा की मी काय करू म्हणजे मला झोप येईल, मला समाधान वाटेल, मला कोणीतरी सांगेल का, असं तो सारखं विचारायचा. गावातील लोकांनी त्याला सांगितलं की तू संताला शरण जा. दुसऱ्या दिवशीपासून तो संताच्या शोधात निघाला आणि श्रीमंत सावकाराला एके दिवशी संत भेटला. एका झाडाखाली संत त्याला बसलेले दिसले. त्याने संताला विचारले. प्रथम संताला त्याने नमस्कार केला व त्याने विचारले, मला काहीही कमी नाही, मी पुढील 7 पिढ्या बसून खाईल एवढे मिळवले आहे, पण तरीसुद्धा मी सुखी नाही, मला झोपच येत नाही. मला एक विवंचना आहे की ती त्या विवंचनेमुळे मला झोप येत नाही, मी दुखी आहे, मला चिंता काळजी वाटते आहे. त्यावर तो संत महाराज म्हणाला की मला तो नीट सांग की तुला कुठली विवंचना आहे. सावकार म्हणाला, महाराज माझी एकच विवंचना आहे की माझ्या 8व्या पिढीचे कसे होईल, याची मला चिंता सतवत आहे, याची मला काळजी वाटत आहे, कारण मी 7 पिढ्यांना कमवून ठेवले आहे. 7 पिढ्या बसून खातील एवढे मी कमवून ठेवले आहे, पण 8व्या पिढीचे कसे होईल या चिंतेने या काळजीने मला झोप येत नाही, मला सारखी याची विवंचना सतवत आहे. यावर संत हसले व म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवितो. संत महाराजांनी त्या सावकाराला एक तांदूळ भरलेली पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एका झोपडीमध्ये म्हातारी राहते, ती एकटीच आहे, तिला हे तांदूळ भरलेली पिशवी देऊन ये, असे सांगितले. तो देऊन आल्यावर मी तुला यातून मुक्त करतो, असे संत महाराजांनी त्याला सांगितले. श्रीमंत सावकार तांदूळ भरलेली पिशवी हातात घेऊन निघाला. तो त्या म्हातारीच्या झोपडीजवळ आला. त्याने पाहिले की म्हातारीच्या झोपडीला दारच नाही, ती एकटीच देवाचे नामस्मरण करत भजन करत बसली आहे हे त्याला दिसले. ती म्हातारी खूप हुशार आणि चतुर होती. सावकाराच्या आवाजाने तिने इकडे तिकडे पाहिले, तिला तो सावकार दिसला. ती त्या सावकाराला म्हणालीस, का आलास बाबा इथे? तो सावकार म्हणाला, म्हातारी मी तुला एक पिशवी भरून तांदूळ द्यायला आलो आहे, हे तांदूळ मी तुला देणार आहे. त्यावर रागाच्या स्वरात म्हातारी म्हणाली, का रे, मी तुला मागितले होते का? तुझ्यासमोर हात पसरला होता का? ही पिशवी उचल आणि इथून चालायला लाग, मला नकोच हे तांदूळ. तो सावकार म्हणाला, मला त्या झाडाखाली बसलेल्या संत महाराजांनी पाठवले आहे. ती म्हातारी म्हणाली, त्या संताला जाऊन सांग, 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ आहेत माझ्याकडे. सावकार म्हणाला, अगं म्हातारे, 2 दिवसानंतर संपतील तांदूळ तुझे, हे 3र्या दिवशी होतील तांदूळ, घे ठेवून. त्यावर म्हातारी म्हणाली, माझ्या 3र्या दिवसाची चिंता तुलाही नको व त्या संत महाराजालाही नको. त्याला सांग, तांदळाची चिंता ज्यावर मी माझ्या सर्वस्वाचा भार सोपवला आहे, या निर्जळ स्थळी बसून मी नामस्मरण करत आहे, भजन करत आहे, त्याला माझी चिंता नक्कीच आहे. हे ऐकून तो श्रीमंत सावकार परत निघाला आणि संत महाराजांकडे आला व काहीच न बोलता संत महाराजाजवळ पिशवी ठेवून जाऊ लागला. त्यावर महाराजांनी त्याला बोलावले व विचारले, अरे तू विवंचना घेऊन आला होतास माझ्याकडे, काय झाले? मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो, थांब, का चालला आहेस परत? त्यावर श्रीमंत सावकार खाली मान घालून म्हणाला, महाराज मला याचे उत्तर मिळाले आहे. 3र्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी दुखी आहे. यावर एकच तात्पर्य घेऊ शकतो आपण की सुख कशात आहे, तर सुख समाधानात आहे. आणि हे सुख बाजारात विकत भेटत नाही, ते आपल्या कर्तव्यात मिळत असते. भोजनात सुख नसून देवाच्या नामस्मरणात सुख आहे, देवाच्या भजनात सुख आहे. खरंच या सर्व गोष्टींचा विचार करा. सुख मिळतं पण आपण ते मिळवलं पाहिजे. आनंद मिळतो पण आपल्याला मिळवता आला पाहिजे. समाधान मिळतं पण ते समाधान मिळवता आलं पाहिजे. या सर्वावरून आपण एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.